नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कोलंबस माहिती आहे ना? हां, जगप्रवासाला निघाला. अहो, अडीअडचणी तर असणारच, पण ध्येय पक्क होतं. पर्याय काय? अडचणींवर मात करत जायचं आणि पुढे पुढे जायचं. एका गावात अचानक मुक्काम करावा लागला. आता काय करणार? पर्याय नव्हता. काही सहकारी आणि ह्यांनी मुक्काम केला. आता गावात काहीतरी उदरनिर्वाह हवाच की नाही, पोटासाठी तरी हवं. काय करावं कळेना. थोडा गावाचा अंदाज घेतला आणि लक्षात आलं इथून काही फार आपल्याला मदतीची आशा नाही आहे. काय करावं काय करावं. थोडंफार कोलंबस पंचांग वगैरे जाणून होता. त्यांनी पंचांग पाहिलं आणि ठरवलं, काही हरकत नाही, म्हणाले, बघूया आपल्याला कसं करता येईल. गावात गेले आहेत, बसले आहेत. आम्ही असं असं जगप्रवासाला आलेलो आहे असं त्या कट्ट्यावरच्या माणसांना सांगून झालं. पण म्हणाले, कसं आहे, आम्हाला आता इथे मुक्काम करावा लागतोय, काय करणार? ठीक आहे, म्हणाले, तुमच्याकडनं काही मदत झाली असती तर बरं झालं असतं. लोकांनी फारसा काही प्रतिसाद दिला नाही. तसं यांनी सांगितलं, नाही, म्हणाले, मी जरा थोडंसं शास्त्र जाणतो आणि तुम्ही जर आम्हाला मदत केली नाही तर होऊ शकतं, तुमच्या गावात चंद्र उगवणारच नाही. हे वाक्य ऐकलं तसं काहींनी विश्वास ठेवला, काहींनी विश्वास ठेवला नाही. काही म्हणाले, असं कसं, नाही, म्हणाले, बघा आता थोड्या वेळाने अंधार पडेल आणि तुमचं तुम्हाला लक्षात येईलच. ठीक आहे, थोडा अंधार पडला, थोडा वेळ होऊन गेला, तरी चंद्र काही उगवला नाही. आता मात्र गावातल्या लोकांना वाटायला लागलं, अरे खरंच की काय, ह्यांनी चंद्र पळवला. अरे बापरे. आणि मग भराभरा धान्य गोळा व्हायला लागलं. आपल्या गावात जर चंद्र उगवलाच नाही तर कसं होईल या चिंतेत लोक होते. धान्य गोळा झालं, यांची सोय झाली. काय केलं मंडळी कोलंबसने? काही नाही, पंचांग पाहिलं, शास्त्र जाणत होते, थोडासा पंचांगाचा अभ्यास होता, ज्ञान होतं, त्याचा उपयोग करून यांनी काय केलं, यांनी जाणलं आज चंद्रग्रहण आहे, चंद्र तर काही उगवणार नाही आणि आपलीही सोय होईल. आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं चंद्र पळवला. मंडळी, ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाचा योग्य वेळी योग्य जागी वापर झाला पाहिजे की नाही? धन्यवाद.